जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनाचा प्रश्न सुटण्यास तयार नाही. पेन्शन सेल बंद झाला, पेन्शनही वेळेवर मिळत नाही. यामुळे त्रस्त झालेल्या सेवानिवृत्तांनी जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगावकर यांच्या धरणासोबत ठाण मांडलं होतं. जिल्हा परिषद प्रशासनानं गेल्या 6 महिन्यांपासून जिल्हा परिषदेत कार्यरत असलेला पेन्शन सेल बंद केला. पेन्शन सेल चालू करावा तसंच 1 तारखेलाच वेतन व्हावं यासाठी या पेन्शनधारकांनी अनेक वेळा मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर राजे आडदर यांची भेट घेतली, परंतु प्रशासनानं फक्त आश्वासन दिलं. या आश्वासनाची पूर्तता झाली नाही. गेल्या 15 दिवसांपूर्वी अध्यक्षांच्या दालनात प्रशासन आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची बैठक झाली होती. त्यावेळी पेन्शन सेल आणि वेतन वेळेवर होण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. अजूनही या आश्वासनाची पूर्तता झाली नाहीये. वेतनही वेळेवर मिळत नाही. त्यामुळे आज पुन्हा पेन्शनधारकांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा देवयानी डोणगावकर यांच्या दालनासमोर ठाण मांडून आंदोलन केले. पेन्शन वेळेवर देण्यात यावं अशी मागणी या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी केली आहे. जिल्हा परिषद औरंगाबाद येथील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन या पुढे दर महिन्याच्या 1 ते 2 तारखेपर्यंत मिळायची, परंतु आमचे नवीन सीओ आल्यामुळे आमच्या कर्मचाऱ्यांची पेन्शन ही वेळेवर मिळत नाही. यापुढे आम्ही माननीय अध्यक्ष मॅडम यांच्या दालनामध्ये चर्चा केली. चर्चेअंती मुखा यांनी असं सांगितलं की आमचा हा जो पेन्शन सेल आहे तो परवच चालू करणार आहे, परंतु त्यांनी 2 महिने झाले तरी अजून काय तो सेल चालू केला नाही. आज आमच्या सेवानिवृत्त कर्मचारी खूप हाल होत आहेत. आमच्याकडं सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन वेळेवर न मिळाल्यामुळे त्यांचं मानसिक शारीरिक खच्चीकरण होण्याला लागलं. तरी मी आपल्या माध्यमाने सीओला आणि अध्यक्ष मॅडमला अशी विनंती करतो की त्यांनी ह्या महिन्यामध्ये 5 तारीख आणि येणाऱ्या प्रत्येक महिन्याच्या 1 ते 3 तारखेपर्यंत आम्हाला पेन्शन द्यावी.